नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। हे वसंत भाऊ रेडेकर यांच्या कॉलवर आम्ही त्यांच्या शेतामध्ये आपण बघू शकता गोट्याच्या जवळपास त्यांनी एक साप बघितला होता आणि तो ह्या भळीत गेला होता। आम्ही खांदून त्याला काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा मित्रांनो आपण बघू शकता कोब्रा जातीचा साप आहे आणि आम्ही त्याला बऱ्याच वेळाच्या परिश्रमानंतर आम्ही त्याला बाहेर काढलेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो आपण बघू शकता त्याचा आवाज, त्याचा फुंकार, हा भारताचा 2 नंबरचा विषारी असा साप ज्याला आपण नाग आणि इंग्रजीमध्ये याला इंडियन स्पॅक्टिकल कोब्रा असे म्हणले जाते। आणि मित्रांनो आपण प्रशासन आपल्याला वारंवार सांगत आहे घरी थांबायचं आहे, काय आवश्यक अशा वेळेला बाहेर पडायचं आहे। आम्ही सुद्धा असे कॉल आले तर बाहेर येतो, नाहीतर आम्ही सुद्धा घरीच थांबलेलो आहोत। मित्रांनो आपण बघू शकता इंडियन स्पॅक्टिकल कोब्रा हा आम्ही रेस्क्यू केलेला आहे आणि काही वेळात आम्ही त्याला आता पॅक करू। बघू शकता आपण मित्रांनो त्याचा आवाज बघू शकता तो किती अटॅक करण्याच्या मुद्रेमध्ये आहे। आम्ही त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत पण त्याला नाही आहे माहिती आम्ही त्याचा जीव वाचवतोय का त्याला धोका निर्माण करतोय, तो स्वतःच्या सुरक्षेसाठी अटॅक करत आहे मित्रांनो। तर मित्रांनो आम्हा सर्पमित्रांची ट्रेनिंग झाल्यामुळे आम्ही असे साप रेस्क्यू करू शकतो, त्याच्यामुळे कुणीही विनाकारण असं प्रयत्न करायचा नाही आहे जेणेकरून स्वतःचा जीवाला धोका निर्माण होईल। असे साप आपल्याला ह्या दिवसामध्ये भरपूर आढळतील, आपण घाबरता त्यांना जवळच्या सर्पमित्रांना कॉल करायचा आहे आणि ते सर्पमित्र येऊन त्याला रेस्क्यू करतील। मित्रांनो काही वेळात आम्ही त्याला पॅक करू। तर माझी परत एकदा सर्वांना नम्र विनंती, शेतामध्ये वावरत असताना स्वतःची काळजी घ्या, असे साप दिसले तर जवळच्या सर्पमित्रांना कॉल करा, आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। धन्यवाद। तर मित्रांनो बऱ्याच वेळाच्या प्रयत्नानंतर इंडियन स्पॅक्टिकल कोब्रा ज्याला आपण नाग म्हणतो ते आम्ही रेस्क्यू केलेला आहे। आणि मित्रांनो आपण स्वतःची काळजी घ्या, विनाकारण कुणीही घराच्या बाहेर पडू नका, प्रशासनाला मदत करा। हे आमचे गावचे प्रगतिशील शेतकरी वसंतभाऊ रेडेकर यांच्या शेतामध्ये आपण बघू शकता गोठा आहे, दुधाची जनावरं वगैरे आहेत। या गोठ्याच्या जवळपास हा कोब्रा होता, त्यांनी माती टाकून थोडंसं त्याला लांब केलं आणि लांब आल्यानंतर तो ह्या भळीत गेलेला होता। मित्रांनो आम्ही खांदून पाणी ओतून त्याला बाहेर काढलेला आहे। तर मित्रांनो अशा सापांपासून स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित अंतराने त्याच्यावर लक्ष ठेवा आणि आमच्यासारखे सर्पमित्र येतील, आल्यानंतर त्या सापाला ते रेस्क्यू करतील आणि परत जंगलामध्ये सोडून देतील। कृपया कुणीही साप मारायचा नाही आहे, साप दिसला तर जवळच्या सर्पमित्रांना कॉल करा, ते येऊन त्या सापाला पकडून घेऊन जातील। तर मित्रांनो आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, काही वेळापूर्वी वसंतभाऊ रेडेकर यांच्या कॉलवर पकडलेला इंडियन स्पॅक्टिकल कोब्रा ज्याला आपण नाग म्हणतो तो रिलीज करण्यासाठी मित्रांनो ह्या पर्यावरणामध्ये आम्ही आलेलो आहोत। आणि बघू शकता आपण त्यांनी शेतामध्ये गेले असता शेताच्या जनावरांच्या कोट्या शेजारी त्यांना हा साप आढळला, त्यांनी आम्हाला कॉल केला आणि आम्ही त्या कॉलवर जाऊन तो बिळामध्ये शिरल्यानंतर आम्ही त्याला पाणी सोडून ते बिळ खांदून आम्ही त्याला रेस्क्यू केलेलं आहे आणि त्याला या पर्यावरणामध्ये रिलीज करण्यासाठी आलेलो आहोत। मित्रांनो आम्ही असे साप आपल्याला भरपूर आढळतील, अशा सापांना मारायचं नाही आहे। आणि मित्रांनो चला तर मग आपण आता त्याला रिलीज करू। असे साप आढळले तर जवळच्या सर्पमित्रांना कॉल करायचा। मित्रांनो तर मित्रांनो ते साप ते जवळचे सर्पमित्र येऊन रेस्क्यू करतील
आणि त्यांना नव्याने जीवनदान देतील अशा सापांना मारायचं नाही आहे मित्रांनो। तर मित्रांनो आपण बघू शकता इंडियन स्पेक्टिकल कोबरा ज्याला आपण नाग म्हणतो तो आम्ही आता या फॉरेस्टमध्ये रिलीज करत आहोत। मित्रांनो तो कोबरा निघालेला आहे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।